कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसंच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच, त्याशिवाय आपल्या आयुष्यातील काही खास किस्से देखील सर्वांसमोर उलगडले. पाहुयात या शोची खास झलक. मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर आहे, मी खेळ खेळणार आहे, मी खेळ खेळणार आहे, पण मी माझ्या अभिमानासाठी चढणार आहे. मी तुमच्यासोबत खेळ खेळणार आहे, पण मी माझ्या अभिमानासाठी चढणार आहे, कारण मी करोडपती होणार आहे की नाही ते तुम्हालाच कळणार आहे. मी तुम्हालाही कधी चिडलेलं पाहिलं नाही, म्हणजे चिडणं वेगळं आणि राग व्यक्त करणं वेगळं. तर मी तुम्हाला कधी असं आक्रोश करताना किंवा असा राग व्यक्त करताना पाहिलेलं नाही कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर, जे फार कठीण आहे नेत्यासाठी. नाही, मी बाहेर चिडत नाही पण घरामध्ये चिडतो. समाजामध्ये काम करताना चिडता येत नाही, म्हणजे अनेक प्रश्न असतात, अनेक काही गोष्टी ज्या असतात त्या अनावश्यक लोक मागणी करतात. तरी माझा स्वभाव असा आहे की म्हणजे माझा स्वभाव तो घरी मी कधी कधी ते चिडतो हिच्यावरती, पण लोकांमध्ये काम करताना मी ते चिडत नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा फार मोठा शांत माणूस आहे. आणि तुमची कशावर चिडचिड होते? नाही, मी पण कधी चिडत नाही. फार चिडत नाही? नाही, चिडचिड करत नाही. आता मी कधी आलो नाही जास्त वेळ, तर ती चिडचिड करते. आता इथं काहीतरी खोटं बोलते. कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 या कार्यक्रमाचे असेच काही इंटरेस्टिंग हायलाइट्स आम्ही आपल्याला देणार आहोत. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. तसंच हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर सुद्धा करा. त्याचप्रमाणे कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 हा कार्यक्रम जरूर पहा, फक्त कलर्स मराठी वाहिनीवरती सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता. हाय, मी भूषण प्रधान. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.